ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थास नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमेली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया स्मरुणी त्या पवित्र पाया चित्तशुद्धि जाहली। थोर ऋषिमणि संतजन बुधजन आणि सज्जन करुणीतयांसी नमन ग्रंथरचना आरंभिली। श्री अक्कलकोट स्वामीराया स्मरुणी तुमच्या पवित्र पाया स्तोत्र महात्म्य तुमचे गावया प्रारंभ आता करतो मी। नाव गाव खुद्द स्वामींचे किंवा त्यांच्या माता पित्यांचे कोणालाच ठाऊक नाही साचे अंदाज मात्र अनेक। त्यांच्या जन्मसंबंधाने आख्यायिका लिहिली एकाने तीच सत्य मानुनी प्रत्येकाने समाधान मानावे म्हणे। उत्तर भारती एका स्थानी घनदाट कर्दळीच्या बनी स्वामी प्रगटले वारुळांतुनी लाकूड तोड्याच्या निमित्ताने। कुऱ्हाडीचा घाव बसून त्याचा राहिला कायमचा वन आगळी ती अवतार खून प्रत्यक्ष पाहिली सर्वांनी। एका भक्ताने केला प्रश्न स्वामी तुमची जात कोण तेव्हा दिले उत्तर छान स्वमुखेच समर्थांनी। मी यजुर्वेदी ब्राह्मण माझे नाव नृसिंह भान कश्यप गोत्र राशी मीन ऐसे स्वामी म्हणाले। खरे खोटे देवजाने बरे नाही खोलात शिरणे ईश्वर वरी करणीची कारणे आपण काय शोधावी। दत्तात्रया तुम्ही निराकार निर्गुण नरदेह तरीही केला धारण सकळ भूप्रदेश केला पावन आपुल्या चरण स्पर्शाने। नंतर स्वामी निघाले तिथून तीर्थयात्रेसी केले प्रयाण। दत्तात्रयाचे प्रत्येक ठिकाण प्रत्यक्ष फिरून पाहिले। दत्तवात्सवे जेथे निरंतर तो थोर पर्वत गिरणार तेथेच गेले अगोदर नंतर फिरले इहरत्र। यात्रेचे प्रवास संपले तेव्हा मंगळवेड्यासी आले तेथे थोडे दिवस राहिले दामाजीच्या गावात। काही काळ तिथे गेला पुण्यवंतांना प्रभाव कळला जनसमुदाय भजनी लागला साक्षात्कारी यतीच्या। पुढे अक्कलकोट हे वात्सव्याचे झाले ठिकाण अखेरपर्यंत तिथेच राहुनी अनंत लीला दाखविल्या। तेजपुंज शरीर गोमटे सरळ नासिका कान मोठे अजानुबाहू कौपीन छोटे दिगंबर असती अनेक दा स्वामी समर्थ अक्कलकोटचे। चौथे अवतार दत्तात्रयाचे तीन अवतार यापूर्वीचे गुरुचरित्री वर्णिले। पहिले दत्तात्रेय दुसरे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती हे तिसरे नाव शुभ। गाणगापूर दर्शन दैव दुर्लभ जागृत दत्त स्थान ते तेथे होऊन साक्षात्कार पहावयासी येते। चौथा अवतार अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे। अक्कलकोटी नित्य राहुनी अगाध कुळ लीला करुणी भक्तांशी साक्षात्कार देऊनी गुप्त झाले अनेकदा। नास्तिक होते कोणी त्यांना चमत्कार दाखविले नाना शेवटी कराया क्षमा याचना लागले स्वामी चरणांशी। स्वामी सर्वसाक्षी उदार साक्षात दत्ताचे अवतार कधी सौम्य कधी उग्रतर स्वरूप दाविले दासांना। ज्यांनी त्यांची सेवा केली त्यांची कुळे पावन झाली जन्मजन्मीची पापे जळली पुण्यराशी मिळाल्या। सत्पुरुषाची करणी अगाध वाणी गूढ निर्विवाद झाल्या विना कृपा प्रसाद अर्थ त्याचा समजेना। स्वामींचे बोलणे थोडे जणू काय कठीण कोडे अर्थ काढावे तितुके थोडे त्यात भविष्य असे भरलेले। जाणणारे तेच जाणीती घेती त्यांच्या संकेताची प्रचिती ज्याचा तोच उमते चित्ती इतरां अर्थबोध होईना। कोणा कोणाला पादुका दिदल्या कोणाला वाहिल्या लाखोल्या कोणाच्या मस्तकी मारिल्या पायातल्या वाहा नाही। ज्यांच्या त्यांच्या भाग्याप्रमाणे स्वामींनी दिले भरपूर देणे कोणा पुत्र कोणा सोने नाणे कोणा जीवनदानही दिले त्यांनी। अनेकांच्या व्याधी दूर केल्या अनेकांना दाखविले चमत्कार अनेकांना शिक्षा घोर केल्या त्यांनी अनेकदा। सर्वसाक्षी अंतर्ज्ञानी पूर्ण ब्रह्मज्ञानी म्हणूनच हव्या त्या ठिकाणी दर्शन दिले भक्तांना। न सांगता सर्व जाणिले त्यांचे त्याला उत्तर योग्य दिले लोण्याहुनी मृदू हृदय द्रवले दुःखी कष्टी जीवांसाठी दयेचा अथांग सागर भक्तांसाठी परम उदार अनेकांचा केला उद्धार समुपदेश दीक्षा देऊनी।
स्वामी राया दत्तात्रेया तुमच्या कृपेजी असावी छाया, हीच प्रार्थना तुमच्या पाया मागणे नाही आणखी। मजवरी होता कृपादृष्टी दत्तमय भासेल सर्वसृष्टी, सुखसंपत्तीजी होईल वृष्टी सकल सिद्धी लाभती। ऐशी श्रद्धा माझे मनी उपजली आहे आता म्हणूनी, मिठी घातली तव चरणी धाव पाव समर्था तू। तुमची करावी कैसी सेवा हे मज ठाऊक नाही देवा, ओळखोनी माझ्या भोळ्या भावा वरदहस्त ठेवा मस्तकी। संसार तापे पोळलो दूर करा ही दुःखे सारी, तुमच्या विन माझा कैवारी अन्य कोणी दिसेना। तुमचे पाय माझी काशी पंढरपूर सर्व तीर्थितशी, आहेत तुमच्या चरणांपाशी मग यात्रेस जाऊ कशाला। अक्कलकोटचे स्वामी समर्थ रंगून जाता त्यांचे नामी, ब्रह्मा विष्णू शिवधामी सर्व भक्ती पोचते। स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसी की। पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी उगीच कशास भ्यावे मी, काहीच पळणार कमी नाही समर्थांच्या दासासी। भाग्यवान ते जे लाभले भजनी, वादविवाद केले पंडितांनी, मग एकमुखाने सर्वांनी मान्य केली थोर योग्यता। वेदांताचा अर्थ लाविला पंडितांचा ताठा जिरविला, भाविक भक्तांना दिदला धीर अनेक संकटी। स्वामी तुमचे चरित्रागळे अतर्क्य अलौकिक जगावेगळे, त्यात प्रेमाचे सागर साठले धन्य धन्य ज्यांना उमजले ते। बाळप्पा चोळप्पादी सर्वांनी लहान मोठ्या अधिकाऱ्यांनी, गरिबांपासून श्रीमंतांनी सेवा केली यथाशक्ती। जे जे तुमच्या भजनी लागले त्यांचे त्यांचे कल्याण झाले, हवे हवे ते सारे मिळाले श्री समर्थ कृपेने। पुढे संपल्या लीला संपले खेळ, ताटातुटीची आली वेळ, स्वामी म्हणजे परब्रह्म केवळ परब्रह्म्यात मिळाले। शके 1800 बहुधान्य नाम संवस्तरी, चैत्रवद्य त्रयोदशी मंगळवारी, पुण्यघटिका तिसऱ्या प्रहरी, स्वामी गेले निजधामा। बोलता बोलता आला अंतकाळ, प्रकृतीत झाली चलबिचल, क्षणात पापण्या झाल्या अचल, निजानंदी झाले निमग्न। वचनपूर्तीसाठी निर्णयानंतर पाचवा दिवस शनिवार, स्वामी प्रकटले नेले गावा बाहेर, दिले दर्शन बाहूसाहेबांची। ऐसा यती दत्त दिगंबर संपवुनी आपला अवतार, निज धामा गेला निरंतर भक्त झाले पोरके। बातमी जेव्हा सर्वत्र पसरली, जनता शोकाकुल झाली, सर्व भक्तमंडळी हळहळली, अन्नपाणीही सुचेना। गावोगावीची भक्तमंडळी अक्कलकोटी गोळा झाली, समर्थांची समाधी पाहिली आपल्या साश्रू नयनांनी। चौथा अवतार संपला तरीही चैतन्य रूपे तिथेच राहिला, अक्कलकोट पुण्यभूमीला क्षेत्रत्व प्राप्त जाहले। अजूनही जे येती समाधी दर्शना, त्यांच्या व्याधी आणि विवंचना, संकटे आणि दुःखे नाना स्वामी दूर करतात। याचे असती असंख्य दाखले अनेकांनी अनुभवले, म्हणूनी महाराजांनी पाऊले आपणही वंदुया। नम्र होऊनी त्यांचे चरणी कळकळे न करूया विनवनी, स्वामींना यावी करुणा म्हणूनी प्रार्थना त्यांना करूया। जय जय दत्त अवधूता अक्कलकोट स्वामी समर्था, सद्गुरु दिगंबरा भगवंता दया करी गा मजवरी। अनेकांच्या संकटी आला धावोनी आता माझी प्रार्थना ऐकूने, समर्थराया देई दर्शन दूर लोटो नको मला। व्यवहारी मी जगतो जीवन अनेक पापे घडती हातून, तव नामाचे होते विस्मरण क्षमायाची असावी। सद्गुरु राया कृपा करावी तुमची सेवा नित्य घडावी, ऐशी बुद्धी मजला द्यावी पापे सर्व पळावी। सुखाचे भावे जीवन ऐहिक धन दौलत मिळावी, मिळावे पुत्र पौत्र सुख गृहसौख्य आणि वाहन सुख, अंती सद्गती लाभावी। तुम्ही प्रत्यक्ष कैवल्य ठेवा म्हणून याचना करतो देवा, उदार मनाने वर द्यावा
आनी तथास्तु म्हणावे। तुमची होता कृपापूर्ण जीवन माझे होईल धन्य, म्हणूनी आलो तव पायी शरण दत्तराया दयाघना। मी एक मानव सामान्य तुमची सेवा नित्य घडावी म्हणून या पोथीचे करितो वाचन, दान द्या तुमच्या कृपेने। वेडी वाकुडी माझी सेवा स्वीकारावी स्वामी देवा, वरद हस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विनंती। शके 1899 वर्षी चैत्रमाशी शुक्लपक्षी शुभ रामनवमी दिवशी पोथी पूर्ण झाली ही। स्वामींचे चित्र ठेवणी पुढ्यात किंवा स्वामींच्या एखाद्या मठात बसूनी ही पोथी वाचावी मनात, इच्छा सफल होईल। माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाने तीन आविष्कार भेद त्यात नसे मुळी। एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती, ऐशी ठेवूनी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी। या पोथीचे करिता नित्यपठन प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न, करतील सर्व मनोरथ पूर्ण सत्य सत्य वाचाही। ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थार्पणमस्तु, शुभम भवतु। ओम शांति ही शांति ही शांति ही। श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य संपूर्ण। तर मंडळी, तुम्हाला आजचे हे श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र कसे वाटले हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। आणि जर तुम्हाला हे अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।